हाई फ्रेंड्स, वेलकम बैक टू मई चानल ब्यूटी जोन कन्ड। सो नानीवती ना वीडियो ओट्स तोद्रेवेल प्रयोजन अल्सकोड़ी अदिंत मुंचे यारू ना चानल सब्सक्रेबा नोड़ता कूड़े वीडियो कड़े का रेड कलर सब्सक्रेबन क्ली पकली का बेल तपदे क्लीवियो इश आगे वो लाइक शेर कमेंट बनी वीडियोन शुरू। ओट्स सेवने मोदन प्रयोजन बंद स्नायु प्रोटीन इन एरने प्रयोजन बंद ओट्स आंटी आक्सीडेंट मट अधिक तुरीके उरियुत मत रक्त कड़म बेटा ग्लूकेन अंशव रक्त सक्रिय मटवे तग्गिसुत्तदे। इन प्रयोजन बंद ओट मिल्स अधिक मटद कार्बोहैड्रेट्स प्रोटीन कारण देह के शक्तियना अदर जो मुख्यवागी प्रतिनित्य ओट मिल सेवने चयापचय क्रिये कूड़ा हेच्चागुत्तदे तूकवन्न कळेदुकोळ्ळलु कूड़ा नेरवागुत्तदे। अदर जो कोलेस्ट्रॉल कूड़ा तग्गिसुत्तदे। ओट्स बेटा ग्लूकेन अंश इतना देह कोलेस्ट्रॉल मटव कड़म नेरवे लिनोलिक आम्ल करगबल नारी अंश नेरव रक्त कोलेस्ट्रॉल कड़म अपधमनि गोड़ को शुद्धीक अपधमनि यदे रीतिया ब्लॉक आगदे नोड़क हृदयाघात आगोद तपे अदर जो हृदयाघात तग्गिसुवंत गुण इदरल्लिदे। ओट्स आरोग्यकर कोब्बिनांशवु उत्तम प्रमाणदल्लिदे। इदरिंदागि नीवु ओट्स अन्नु सेवने माडोदरिंद हृदय के संबंधपट्ट कायिलेगळन्नु कूड निवारणे माडिकोळ्ळबहुदु। ಹಾಗೇನೇ ಕರಗವಲ್ಲಿ ನಾರಿನಾಂಶ ಹೊಂದಿರುವಂತ ಓಟ್ ಮೀಲ್ಸ್ ಹೃದಯದ ಒಂದು ಆರೋಗ್ಯಕ್ಕೂ ಕೂಡ ತುಂಬಾನೇ ಒಳ್ಳೆಯದು। ಹಾಗೇನೇ ಇದನ್ನ ನಾವು ಸೇವನೆ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಹೃದಯಾಘಾತವನ್ನ ಕೂಡ ತಪ್ಪಿಸಿಕೊಳ್ಳಬಹುದು। ಹಾಗೇನೇ ಸುಂದರ ತ್ವಚೆಗೂ ಕೂಡ ಓಟ್ಸ್ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಮದ್ದು ಅಂತಾನೆ ಹೇಳಬಹುದು। ಉರಿಯೂತದಿಂದ ಒಂದು ಬರುವಂತ ಇಸುವು ನಿವಾರಣೆಗೆ ಓಟ್ಸ್ ತುಂಬಾನೇ ಒಳ್ಳೆಯದು। ಇದು ಆರೋಗ್ಯಕಾರಿ ಚರ್ಮಕ್ಕೆ ನೆರವಾಗುತ್ತದೆ। ओट्स हलवारु रीतिया विटमिन खनिजांशगळु सत्तु चर्मवन्न शुद्धीकरिसि चर्मदल्लिन विषकारी हागू हानिकारक अंशवन्न तेगेयुत्तदे। इन्नु खनिजांशदिंदागि चर्मक्के ओंदु ओळ्ळेय पोषकांश कूड सिगुत्तदे। यावदे रीतिय गाय आगिरबहुदु अथवा सुट्ट गायवन्न कूड निवारिसुत्तदे। अदर जोतेगे मुख्यवागि करुणिन क्यान्सर अन्नु कूड तडेयुवंतह गुण इदरल्लिदे। ಕರುಣಿನ ಕ್ಯಾನ್ಸರ್ನ ತಡೆಯಬೇಕಾದರೆ ನಾರಿನಾಂಶದ ಸೇವನೆ ಅತಿ ಅಗತ್ಯ ಅಂತಾನೆ ಹೇಳಬಹುದು। ಕರಗಬಲ್ಲ ನಾರಿನಾಂಶ ಇರುವಂತ ಓಟ್ ಮೀಲ್ ಆಹಾರ ಜೀರ್ಣ ಮತ್ತೆ ಕಲ್ಮಶವನ್ನ ಹೊರಹಾಕುವ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗೆ ಒಂದು ಸಹಾಯ ಮಾಡುತ್ತದೆ। ಅದರ ಜೊತೆಗೆ ಕರಗಬಲ್ಲ ನಾರಿನಾಂಶವು ನೀರಿನಲ್ಲಿ ಮಿಶ್ರಣಗೊಂಡು ಹೊಟ್ಟೆ ಖಾಲಿಯಾಗದಂತೆ ಕೂಡ ನೋಡಿಕೊಳ್ಳುತ್ತದೆ। ಇದರಿಂದ ದೀರ್ಘಕಾಲ ತನಕ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿದಂತೆ ಇರುವುದು ಹಾಗೇನೇ ಕರಗಬಲ್ಲ ನಾರಿನಾಂಶವು ಮಲಬದ್ಧತೆಯನ್ನು ನಿವಾರಿಸಿ ಕರುಣಿನ ಕ್ಯಾನ್ಸರ್ನ ಬರದಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳುತ್ತದೆ। ಹಾಗೇನೇ ಕೊನೆಯ ಒಂದು ಪ್ರಯೋಜನ ಬಂದು ಮಧುಮೇಹವನ್ನು ನಿವಾರಿಸುತ್ತೆ। ಹೌದು, ಓಟ್ಸ್ ನಲ್ಲಿ ಗ್ಲೈಸೆಮಿಕ್ ತುಂಬಾ ಕಡಿಮೆ ಇದೆ। ಇದರಲ್ಲಿ ಮಧುಮೇಹ ಇದು ಏನು ಇದರಿಂದ ಒಂದು ಮಧುಮೇಹ ಬರುವಂತ ಸಾಧ್ಯತೆ ಕೂಡ ತಗ್ಗುತ್ತದೆ। ಸೋ ಇದಿಷ್ಟು ಓಟ್ಸ್ ಅನ್ನು ನಾವು ಸೇವನೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಸಿಗುವಂತ ಪ್ರಯೋಜನಗಳು। ಸೋ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಇವತ್ತಿನ ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ಹಾಗೆ ಮಾಹಿತಿ ಇಷ್ಟ ಆಗಿದೆ ಅಂದುಕೊಂಡಿದ್ದೀನಿ। ಇಷ್ಟ ಆಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಪ್ಲೀಸ್ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಹಾಗೇನೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ, ಇನ್ನು ಹೆಚ್ಚು ಹೆಚ್ಚು ವಿಡಿಯೋಗಳಿಗಾಗಿ ದಯವಿಟ್ಟು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ। ನಮಸ್ಕಾರ।